बघताय एबीपी माझा आणि आता सातबाराच्या बातम्यांमध्ये शेती विषयक घडामोडींचा आढावा घेऊया. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढलेली असून आतापर्यंत 75,000 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. मागील वर्षी 15 एप्रिल पर्यंत 56,000 क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. दररोज 500 क्विंटल कापसाची आवक होती आणि कापसाला 7,500 ते 8,200 असा दर मिळतोय. जिल्ह्यामध्ये 1,16,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला मिळणारा दर हा कमी असल्यानं शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच साठवून ठेवण्यावर भर दिलेला. मात्र आता कापसाच्या दरात थोडी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाहेर काढायला सुरुवात केली. खासगी व्यापारी कापसाला 7,000 ते 7,500 रुपये दर देत आहेत, तर बाजार समितीत कापसाला 7,500 ते 8,200 असा प्रतवारीनुसार भाव मिळत असल्यानं शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजार समितीला प्राधान्य देत आहेत असं चित्र आहे. सध्या देशामध्ये विविध शेतमालांची आधारभूत किमतीने खरेदी सुरू करण्यात आली आहे. गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाल्यावर आता मोहरीची देखील हमी भावाने खरेदी सुरू झाली आहे. मोहरी खरेदीत हरियाणा पहिल्या क्रमांकावर आहे तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत देशात 1,69,000 मेट्रिक टन मोहरीची खरेदी झाली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. देशातलं 12% मोहरीचं उत्पादन मध्य प्रदेशात तर 4.2% गुजरातमध्ये होतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 3 वर्षानंतर मोहरीचे खुल्या बाजारातील भाव MSP पेक्षा कमी आहेत, त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर मोहरीची विक्री करत आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना तात्काळ पैसेही दिले जात आहेत. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमध्ये श्री सिद्धनाथ देवाची चैत्र यात्रा भरलेली होती. या निमित्ताने खिलार जनावरांचा भव्य बाजार भरलेला. खिलारच्या खरेदी विक्रीसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही शेतकरी आणि व्यापारी हे खरेदी करता येतात. राज्यभरात बैलगाडी शर्यतीचं प्रमाण वाढलेलं आहे. यामुळे या बाजारात शर्यतीसाठी खिलार बैलांना अधिकची पसंती असल्याचं दिसून आलं. बैलगाडी शर्यतीसाठीच्या खोंडाबरोबरच खिलार जातीची पैदास वाढवण्यासाठी वळू खोंडांना देखील या बाजारात अधिकची मागणी असल्याचं दिसून आलं. जवळपास 7 कोटींपेक्षा जास्त उलाढालीचा अंदाज आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांनी व्यक्त केलाय. हा बैल आम्ही 55,000 घेतला बैलगाडा शर्यतीसाठी आणि आता या बाजारात बैल जो पळतोय त्या बैलाची विक्री जरा ज्यादा पद्धतीने होती आणि हा नाद शर्यत चालू झाल्यापासून हा बंद नाही आणि या शर्यतीमुळं बैल बाजारला मार्केट आलं. यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक, मात्र रोज सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 5:45 सातबाराच्या बातम्या पाहायला विसरू नका. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.